पहिला एपिसोड, त्याच्यामुळे तुम्हाला सांगू इच्छिते या सर्व रेसिपीज आमच्या वेबसाईटला असलेल्या आमच्या ई बुकवर अवेलेबल आहेत. तुम्ही हे ई बुक डाउनलोड करू शकता, यू टू बाय दॅट. आणि आमच्या यूट्यूब चॅनलवर या रेसिपीची प्रत्येक स्टेप सांगितली गेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही स्टेपच सांगणार आहे. मला एकच सांगायचं आहे, महाराष्ट्रीयन कल्नरी ट्रेजर या सिरीजमधले जेवढे पण रेसिपीज आम्ही दाखवतोय त्या सर्व रेसिपीजला लागणारे सगळे इन्ग्रेडियंट्स आम्ही मागवतोय फ्रेश टू होम या मोबाईल ॲपनी. कारण डायरेक्ट शेतकऱ्याच्या त्याच्या गार्डनमधनं आपल्या दारात सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत, सर्व व्हेजिटेबल फ्रेश येतात आहेत. तर मोबाईल ॲपचा लिंक माझ्या बायोमध्ये अवेलेबल आहे आणि इथे मिळणारे सर्व डिस्काउंट्स, त्याचे कुपन कोड इथे खाली तुम्हाला दिसतच असतील. रेसिपी बघूया. त्याला या मद्रासी लोकांचे धप्पा काकडीचे किती प्रकार आहेत याला अनगिनत म्हणजे नो नंबर्स. या धप्पा काकडीचं मद्रासी काकडी म्हणू आपण याला. या काकडीचे सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत, पाणी बाजूला करायचंय आणि काकडीच्या क्यूब साईज पीस तयार करायचे, म्हणजे कट करून घ्यायचं आहे. बेसिकली सोलून घ्या, कारण त्याचं वरचं ते खायबल नसतं, उगा ती वायाच आहे. तर सोलून छान क्यूब शेप तयार करून घ्या. आता तुम्हाला लागतं आहे कोकोनट, म्हणजे आपलं नारळ, ओलं नारळ पण किसलेलं, बरं का. आणि त्या किसलेल्या नारळामध्ये घालायची असते हिरवीगार मिरची. हिरवीगार मिरची आवडत नसेल तर लाल तडका, लाल मिरची. मला लाल मिरची जास्त आवडते. कलर चेंज होणार नाही, कारण कोकोनट इतका व्यवस्थित वापरायचा आहे की ही जी मिरचीची रंगतदारपणा आहे तो त्याच्या चवीचा आला पाहिजे. कोकोनट आणि मिरची पेस्ट काढून घ्या. या कापलेल्या क्यूजवर हे नारळाची पेस्ट घालून घ्या आणि एकदा ढवळून घ्या. आता तुमच्या फ्रायपॅनमध्ये किंचित तेल घाला आणि तेल गरम होईस्तोवरच फक्त गॅस गरम ठेवा, हं, म्हणजे गॅस चालू ठेवा. एकदा तेल गरम झालं का संपला विषय. मग मोहरी घालायची. मोहरी ताड 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 फुटते, त्याच्यामध्ये घालायचे हे धव आंबटमधले आपले मेजर काकडीचे पीसेस. त्याच्यावर घालायचा कोकोनट, म्हणजे आपण मिक्सरमधनं जे काढलेलं आहे ते कोकोनट. आणि त्याच्यावर घालायचं असतं ताक. ताक हे एकदम एकास एक, म्हणजे एक वाटी जर कर्ड असेल, दही असेल, तर एकच ग्लास पाणी घालायचं आणि मीठ घालायचं आहे, म्हणजे तिसरा इन्ग्रेडियंट ताक झाला. ओके, आता हे ताक याच्यामध्ये ओतून द्या, याला छान चमच्यानी ढवळून घ्या. ते जे पीसेस आहेत ते फुटू देऊ नका, हां, कारण ते बॉईल म्हणजे काकडी आहे ना, शेवटी ती पटकन तुटून जाईल, तर ती बॉईल खूप नाही करायची आहे आणि खूप अति कडकही ठेवायची नाही आहे. याला आता मिक्स करा, याच्यात मीठ घाला, झालं धो आंबट तयार. मी याच्यात आपला तडका मारते. तडका कसला, तर आपल्या साध्या तेल मोहरीचा, अगदी फोडणी, जी टिपिकल महाराष्ट्रीयन फोडणी. या फोडणीसाठी मी इतक्या शिव्या खाल्ल्या आहेत, आई म्हणजे फोडणी जळली का आईला कुठल्या कुठे वास यायचा. ती आजी तर म्हणजे ओरडाओरडा करायला कमी नाही करणार. तेलातली मोहरी न जळू द्यायची असेल तर एक टिप सर्व गृहिणींसाठी, तेल गरम करायचं, तडतडवत गरम करायचं आणि मग गॅस बंद करायचा आणि मग त्याच्यात मस्टर्ड म्हणजे आपलं मोहरी घालायची किंवा जिरं घालायचं, मग त्याच्यात मिरच्या घालायच्या आणि मग त्या थोड्या परतवायच्या, मग गॅस कमीवर चालू करायचा असतो, तर फोडणी टिकून राहते. ही टिप तुम्हा सगळ्यांसाठी. आता याच्यात मी घातलेत करी लिव्ह, म्हणजे आपले गोडलिंबाचा पाला, चार पाच पानं घाला पुरा आहेत, त्याच्यावर गरज नाही. मला हिंग फार आवडतो, मी हिंगही ओतते याच्यामध्ये, इतका सुंदर लागतो. परतवलं, घातली फोडणी आपली त्या धव आंबटमध्ये का, थोडं हलवलं, थोडी गरम केली आणि मस्त गरम भातासोबत धव आंबट खाऊन बघा. आहा, कोकणात जाऊन पोचालो खरंच. ही सिरीज तुम्हाला अशा अनेक ठिकाणी नेणार आहे माझ्यासोबत. हा कोकण कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि पूर्ण रेसिपी बघायची असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.